आणि आपलं सुरमई आणि प्रॉन्स पण आता मस्तपैकी फ्राई झालेले आहेत. कलर आलाय बघा. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. सध्या मी कोकणातील दापोली तालुक्यातील आंजर्ले या गावी आहे. आणि आंजर्ले गाव आहे ना, हे दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. एक आहे कड्यावरचा गणपती आणि दुसरा आहे सुंदर समुद्र किनारा. तर आता आम्ही ना आंजर्ले गावातीलच ना बिस्लिंग वेव्स नावाचं एक रिसॉर्ट आहे तर तिकडे थांबलो आहे. आणि आता इकडूनच ना समोरच समुद्र किनारा आहे तर आता आपण तिकडे चाललो आहोत. समुद्र किनारा तर एक्सप्लोर करूयाच, पण त्याच्याशिवाय आज बिस्लिंग वेव्समध्ये ना आपण मस्तपैकी पॉपलेट, सुरमई, प्रॉन्स फ्राय करणार आहोत. त्यानंतर इकडे कॅम्प फायर पण आहे आणि त्याच्याशिवाय बारबेक्यू पण आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, पण त्याच्या आधी आता सूर्यास्त व्हायची वेळ झालेली आहे. तर चला आता आंजर्लेच्या समुद्र किनाऱ्यावरती जाऊया. सो इकडे माझ्याबरोबर माझ्या आई पप्पा पण आहेत आणि आम्ही या बिस्लिंग वेव्समध्ये थांबलो आहे आणि आमची रूम आहे. ओके, सो ही ए सी रूम आहे. सो आई पप्पा इकडे थांबले आहेत आणि मी बाजूच्या रूममध्ये थांबलो आहे. आणि भरपूर स्पेशियस रूम आहे आणि हे टॉयलेट बाथरूम पण एकदम क्लीन आहे. सो आता मस्तपैकी दुपारी आलो मी, जेवलो वगैरे इकडे आणि त्यानंतर मग जरा झोप काढली आहे आणि आता मस्तपैकी समुद्रावर जाणार आहे. आणि ही मागची जागा आहे, तो भरपूर ओपन स्पेस आहे इकडे आणि भरपूर शांतता पण आहे. तर चला आता समुद्रावर जाऊया. सो हा या बिस्लिंग वेव्हचा परिसर आहे. बघाशिवाय इकडे ना एक सुंदर कमळ उमललेलं, पण आता बघा ते मिटलंय. संध्याकाळ झालं की मिटतं. सो या प्रॉपर्टीवरती आम्ही थांबलो आता इकडे टॉप फ्लोअरला. आणि हा यांचं किचन आहे इकडे. सो इकडे फूड वगैरे सर्व करतात. आणि संध्याकाळी आता आपण इकडे मस्तपैकी सुरमई, पॉपलेट आणि प्रॉन्स वगैरे फ्राय करणार आहोत. तर चला आता फटाफट समुद्रकिनाऱ्यावरती जाऊया. सो या प्रॉपर्टीच्या जस्ट अगेन्स्टच त्यांचीच प्रॉपर्टी आहे. तर इकडेच आता मी गाडी पार्क केलेली आहे. सो इकडे ना कॅम्पिंगची पण उत्तम व्यवस्था आहे. बघा मस्तपैकी अशी नारळी पोफळीची झाडं आहेत आणि तुमच्यावरती आहे. जर तुम्हाला कॅम्पिंग करायची असेल तर तुम्ही ते कॅम्पिंग करू शकता. सो थोडंसं ॲडव्हेंचर पण होईल. आणि इकडे पण त्यांनी टॉयलेट बाथरूमची सोय करून ठेवलेली आहे पलीकडे, ते बघा. आणि इकडेच आपण संध्याकाळी मे बी बारबेक्यू वगैरे करू. आणि बघा ही प्रॉपर्टी आहे, इथे एंड होते. आणि म्हणजे समजा तुम्ही इथे कॅम्पिंग करायचं ठरवलं तर हा इकडे टेंट आहे आणि तिकडे समोरच समुद्र किनारा आहे. आणि जस्ट तुम्हाला हा गेट ओपन करायचा आहे आणि तुम्ही आलात समुद्र किनाऱ्यावरती. समुद्रावरती जाण्यासाठी ना बघा, आणि इकडे ना असं थोडंसा ब्रिज बनवला. बघा इकडे मस्तपैकी सुरूची झाडं लावलेली आहेत. मला वाटतं वादळामुळे थोडीफार पडली असतील ती आता. आणि तिकडे समोरच बघा थोडंसं असं लाईट हाऊससारखं वाटतं आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि हा आपला आंजर्लेचा समुद्र किनारा आणि हे असं चालत जायचं. इकडे माझे आईवडील पण येत आहेत मस्तपैकी. आता पुढे जाऊया समुद्र किनाऱ्यावर. आणि फार कमी प्रॉपर्टीज आहेत या बीचवरती, तर त्याच्यामुळे जर तुम्ही या रिसॉर्टमध्ये थांबत असाल तर मग तुम्ही डायरेक्टली या रिसॉर्टच्या प्रॉपर्टीमधून असे या बीचवरती येऊ शकता. केवढा मोठा बीच आहे बघा. हा जो ओटी आहे त्याच्यामुळे पाणी ना आतमध्ये गेलं आहे. आणि तिकडे बघा ती फॅमिली तिकडे खेळत आहे, एक लहान मुलगी पण आहे वाटतं. आणि समोर बघा ते सगळ्या ना ते केवड्याचं बन आहे. केवड्याची झाडं आहेत, त्याला मस्त केवडा लागतो आणि त्याचा सुंदर सुगंध सगळीकडे आसमंतात तरबळतो. आई पप्पा पण इकडे मस्तपैकी गप्पा मारतायत. आपण जरा या चालत चालत सूर्यास्ताचा आनंद घेऊया. आणि त्या समोरच्या डोंगरावरतीच ना कुठेतरी कड्यावरच्या गणपतीचं मंदिर आहे. आणि इकडे आंजर्ले गाव आहे जुनं. आणि इकडूनच आपण असं
रस्त्याच्या पॅरललाच तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असाल, आपण ड्रायव्हिंग करत करत तिकडे रिसॉर्टवरती आलो आणि त्या तिकडे लांबवर दिसतो आहे ना तो आय थिंक तो सुवर्णदुर्ग किल्ला आहे. बघा कोणीच नाही आहे या बीचवरती, हा मस्त शांतता आहे. सो असं जर तुम्हाला शांत समुद्रकिनारा एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही असे जे बीचेस आहेत अंजरले तिकडे येऊ शकता. म्हणजे येतानाच तुम्ही कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेऊ शकता जसं मी केलं आता, जे तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं. दुपारी जेवलो, मग रिलॅक्स केलं आणि आता संध्याकाळी मस्तपैकी समुद्रकिनाऱ्यावरती आलो आहोत. आणि बघा समुद्राच्या लाटांचा तो घोंगवणारा आवाज. आणि तुम्हाला काय वाटतं, अंजरला यायला तुम्हाला आवडेल का? सो कसं वाटतं आहे? मला तर एकदम मस्त वाटतं आहे. आणि आई वडील पण बरोबर आहेत तर ते पण जरा एन्जॉय करतात. नेहमी जरा एकटंच फिरत असतो आणि ते पण आहेत बरोबर. यावेळी ठरवलेलं या दोन तीन ठिकाणं तरी त्यांना तरी नवीन दाखवूया. आईचं राहिलेलं कड्यावरचा गणपती बघायचा, तर तो लास्ट ब्लॉगमध्ये बघितला तिने. आणि ही ट्रिप आहे ना जास्त एकटिक नाही ठेवणार आहे, कारण आई वडील बरोबर आहेत. आणि जर तुम्हाला पण अशी ट्रिप करायची असेल ना तुमच्या फॅमिलीबरोबर, तर तुम्ही असेच कोकणातले सुंदर छोटे छोटे शांत समुद्रकिनारे एक्सप्लोअर करू शकता. तर आता सूर्यास्त व्हायची वेळ झालेलीच आहे, तर आता मी पण थोडा टाईम फॅमिलीबरोबर स्पेंड करतो. मोठ्या मोठ्या लाटा यायला लागल्या आता. आता ही बघा, चांगलाच भिजतोय मी. ही बघा ती लाट बघा केवढी मोठी आहे. या जरा बघा माझी चप्पल ना मस्तपैकी पाण्यात भिजली, कारण बघा मगाशी तिकडे पाणी नव्हतं म्हणून चप्पल ठेवलेली, पण आता तिथपर्यंत पाणी गेलेलं आहे. आणि आता आपला हा साखाव पप्पांच्या भाषेतला नाही तर ब्रिज संपत आला आहे आणि आपण प्रॉपर्टीमध्ये आलो पण. आणि बघा केवढा मोठा एक बैल आहे इकडे. शिंगा बघा याची, मस्त मजबूत आहे ना एकदम. आणि बघा इकडे मस्तपैकी ऑलरेडी लाईटिंग केलेली आहे. आणि इकडे प्रॉपर्टीचे मॅनेजर विक्की पण आहेत आपल्याबरोबर. हॅलो, हाय विक्की. हॅलो, हाय. सो विक्की, किती टेंट आहेत टोटल इकडे? आपल्याकडे सात टेंट्स आहेत. सात आहेत? अच्छा, ओके. आणि दोन जण आरामात राहू शकतात? दोन जण आरामात राहू शकतात. रूम लागले तर तिथे ड्रायव्हर रूम आहे आपल्याकडे, तिथे सहा जणांची झोपण्याची व्यवस्था वगैरे आहे. इन केस दुपारी वगैरे गरम झाला तर त्यांनी तिकडे जाऊ शकतात. अच्छा, तिकडे जाऊ शकतात. सो या जरा टेंट मध्ये जरा जाऊन बघूया. कधीतरी सोलो आलो एकटा तर मस्तपैकी या टेंटमध्येच राहील. अच्छा, बऱ्यापैकी स्पेशियस आहे. स्पेशियस आहे आणि टोटल वॉटरप्रूफ आहे. ओके, म्हणजे पावसाळ्यामध्ये पण यूज करू शकतो. पाऊस आला तरी काय प्रॉब्लेम. या आता जरा आलो आहे समुद्रावरून, थोडं फ्रेश होऊया आणि मग खाली येऊ. सो विकी भाऊ, तरी किती कॅपॅसिटी आहे रिसॉर्टची? आपले आठ रूम्स आहेत आणि सात टेंट्स आहेत. हां, आता संध्याकाळचे सात वाजल्यात आणि वेळ झाली आहे मस्तपैकी फिश फ्राय खायची. तर आता यांच्या किचनमध्ये जाऊया आणि बघूया की कशा प्रकारचा फिश फ्राय बनवत आहेत ते. आणि रिसॉर्टमध्ये लाईटिंग वगैरे पण बघा मस्तपैकी सजलं आहे रिसॉर्ट. आणि हा किचन आहे आणि इकडे प्रिपरेशन चालू आहे, जेवण चालू आहे. आणि इकडे वैभव भाऊ आहेत आपल्याबरोबर. नमस्कार. नमस्कार. वेलकम. वेलकम. सो काय काय आज आपल्याकडे? सुरमय फ्राय आणि प्रॉन्स फ्राय. ओके, त्याच्यासाठी बेसिकली वैभव तुम्ही जे आणता सुरमई आणि हे प्रॉन्स किंवा जे काही फिश आहे तर ते तुम्ही कुठून आणता? आपल्याला इथून 9 किलोमीटर वरतीच आपलं हर्णे बंदर आहे. इकडे दोन टाइम ऑप्शन असतं, सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 4:30 ते 6 वगैरे. ऑप्शन मध्ये आपल्याला फ्रेश फिश मिळतात. अच्छा, इकडचं बेसिक म्हणजे आपलं सुरमई आणि प्रॉन्स ते आपण आज बनवूया. त्याच्यासाठी रेसिपी आपली आहे आला लसूण पेस्ट, हिंग, हळद, मसाला, मीठ आणि हे कोकम अगर. हे कोकणी पद्धतीने आपण आज. यस यस, बेसिक आहे पण एकदम चविष्ट. राईट. सो आता पहिल्यांदा आपण काय टाकतो? पहिल्यांदा आपण टाकूया हळद. त्याच्यानंतर आपल्याकडे वापरतात कोकम अगर. आता कोकणात खासियत याची खास फिश साठी कोकम अगर सगळे जनरल वापरतात. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट. यस. हिंग. यस. ही साधारण कोकणातली म्हणजे जनरल पद्धत आहे, सगळे नॉर्मली फिश फ्रायलाही वापरतातच.
पण आता म्हणजे कोकणात आलो आहोत आपण, आंजरलेला आलो आहोत, सकाळी कडेवरच्या गणपतीचं दर्शन घेतलं तर संध्याकाळी आपला फिशचा प्रोग्राम तर बनतोच बनतो, राईट? अँड दिस सुद्धा फ्रेश फिश असेल तर नथिंग लाईक इट. मसाला, यस, आमचा कोकणी मसाला आहे. हां, म्हणजे तुम्ही इकडेच बनवता? हां, घरगुती पद्धतीनेच बनवला जातो. म्हणजे मीठ, आपण मॅरिनेशन करून थोडा वेळ ठेवतो याला. हां, आणि आता वेळ झाली आपली सुरमई फ्राय करायची. काय काय आहे त्याच्यामध्ये? तांदळाचं पीठ, आमचा कोकणी मसाला, रवा थोडा, बेसन. ओके, आता मस्तपैकी आपली जरा सुरमई फ्राय करूया. आणि आता इकडे प्रॉन्स. आणि आपलं सुरमई आणि प्रॉन्स फ्राय आता मस्तपैकी फ्राय झालेले आहेत. कलर आला आहे बघा, आणि का सुगंध येतो आहे. सो आपला प्रॉन्स फ्राय आणि सुरमई फ्राय तर रेडी होत आहे. आणि इकडे विकी भाऊ पण आले आहेत. विकी भाऊ, इकडे वायफायची सोय आहे का? आहे ना, आपल्याकडे वायफाय कनेक्टिव्हिटी आहे. अच्छा, 25 Mbps स्पीड आहे. भूक तर भरपूर लागली आहे आणि वाट बघतो आता आपलं प्रॉन्स फ्राय आणि सुरमई फ्रायची. आणि इकडे आली आहे सुरमई फ्राय आणि प्रॉन्स फ्राय. तर पहिला कोणता खाऊ त्याचा विचार करतो आहे. कधी कधी खूप थकायला होतं असं खाऊन खाऊन, पण खावं लागतं आता. आय होप यू अंडरस्टँड. ओके, सो जरा सुरमई फ्राय टेस्ट करतो. हर्णे बंदरातली फ्रेश सुरमई फ्राय आणि ऑफकोर्स आता प्रॉन्स फ्राय. कोणत आला आहे तर आपण येतो कशासाठी? समुद्रकिनारा आणि फिश खाण्यासाठी. तर दोन्ही डिश सुपर आहेत. सो सुरमई फ्राय आणि प्रॉन्स फ्राय आता खाऊन झाले आहेत. आता जरा वरती गेलो, थोडा आराम पण केला, थोडे पचवले पण. पण आता वेळ झाली आहे कॅम्पफायरची. काय छान दिवे लागले आहेत बघा. आय होप सो तुम्हाला समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकायला येतो आहे बघा. तसं त्याने साऊंडला पण केला पाहिजे. आणि दूरवर कुठेतरी आपल्याला निखारे पण दिसायला लागलेले आहेत. चला, आपण आलेलो आहोत आता मस्तपैकी बार्बेक्यूजवळ. आता आपल्याला करायचं बार्बेक्यू, तर त्याची पण तयारी झालेली आहे. तर इकडे मस्तपैकी चिकन आहे नॉनव्हेजसाठी. नॉनव्हेजसाठी आणि हे काय? व्हेजसाठी आपल्याकडे पनीर. हां, कॉर्न आहे, स्वीट कॉर्न. वा, तुम्हाला आवाज ऐकायला येतो आहे मस्तपैकी. निखाऱ्यावरती आपलं बार्बेक्यू व्हायला सुरुवात झालेली आहे. सो विक्की, मग जेव्हा पण कॅम्पिंगचा वगैरे प्लॅन असतो तेव्हा इकडे मग बार्बेक्यू असतच ना? हो, त्यांना आपण बार्बेक्यू कॅम्पफायर सगळं कॉम्प्लिमेंटरी देतो, त्याच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असतं सगळं. सो बघा, आता मस्तपैकी आपल्या निखाऱ्यावरती बार्बेक्यू रेडी होतोय. कलर बघा, कलर त्याचा. सो आता वेळ झाली आहे आपल्या कॅम्प फायरची. मस्तपैकी आग पेटलेली आहे. आणि इकडे बघा, मस्त सिटिंग अरेंजमेंट करून ठेवलेली आहे छानपैकी. तर इथेच कॅम्पफायरच्या बाजूला बसूनच आपण इकडे मस्तपैकी आपले बार्बेक्यू खाणार आहोत. आणि ना इकडे ना वैभवचेच काही मित्र आले डोंबिवलीवरून, तर आपण ना आता याची टेस्टिंग ना त्यांना देऊया. सो आमच्याकडे आता इकडे चिकन आहे, पनीर आहे आणि स्वीट कॉर्न आहे. तर तुम्ही काय ट्राय करणार? चिकन चालेल मला. चिकन चालेल, अच्छा, ते माहिती होतं मला. सुपर, एकदम मस्त झालं. सुपर, ओके. या दादा, तुम्ही पण या बघा जरा कसं झालं आहे चिकन आमचं. सो तुम्ही इथे या, हे फिश किंवा हे चिकन बार्बेक्यू, हे सगळं कोल्ड्रिंक बरोबर तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता. ओके, कोल्ड्रिंक तुम्ही आपल्या हिशोबाने आणा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. आणि जर तुम्हाला आत्तापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल ना, तर तुम्ही आंजरल्याच्या गणपतीला नक्की व्हिजिट करा. आणि ते विस्लिंग वेव्सला पण नक्की या. इकडचा फिश, इकडे जर तुम्ही फॅमिली बरोबर आलात तर तुम्हाला इकडे मस्तपैकी रिसॉर्टमध्ये राहण्याची सोय आहे. आणि जर तुम्ही यंग ग्रुप म्हणून येत आहे तर तुम्ही इकडे कॅम्पिंग साईडला पण राहू शकता, मस्तपैकी बॉनफायरवरती आपली रात्र स्पेंड करू शकता. सो आय होप सो परत एकदा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आंजरल्याला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.